नमस्कार मित्रांनो, आदरणीय प्राचार्य साहेब, आदरणीय शिक्षक बंधू भगिनी, आज आपण इतिहासाबद्दल थोडं मौलिक चिंतन करूया. शिक्षक म्हणून माझी सगळ्यांना विनंती असेल, करबद्ध विनंती असेल, की जोही विषय आपण शिकवता एकदा बसून अभ्यास करा. इतिहासात असा तर तिसरी चौथीपासून सुरुवात होतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अगदी दुसरी तिसरीपासून करतो, तर त्यांचे विचार, त्यांचं व्यवस्थापन हे अगदी MA पर्यंत आहे, पदव्युत्तर परीक्षेपर्यंत आहे. अगोदर आपण इतिहास शब्द समजून घेऊ. इति अधिक हास असा संयुक्त शब्द आहे. इति अशा प्रकारे, हास घटना, अशा प्रकारे घडलेल्या घटना, अर्थात भूतकाळ. म्हणून इतिहास म्हणजे भूतकाळ म्हणून आपल्याकडे वाक्प्रचार आहे. जाऊ द्या, त्या गोष्टी इतिहास जमा झाल्या म्हणजे भूतकाळात गेल्या असं मुलांना सांगा. सो हिस्ट्री किंवा इतिहास याचा अर्थ भूतकाळ. मग इतिहासाचा अभ्यास का महत्त्वाचा हो साहेब, हे सातवीपासून आपण मुलांना सांगितलं पाहिजे. मग महाराष्ट्रात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, कारण ज्याच्यामुळे आपला महाराष्ट्र आज आहे, महाराष्ट्राला आकार दिला, महाराष्ट्राची निर्मिती केली, असे दैवी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं चरित्र किंवा त्यांच्याबद्दलची माहिती सांगताना आपण पाचवीपासून सुरुवात करतो महाराष्ट्रात, आणि सांगितलीच पाहिजे. तर त्यांच्या वेळेचा इतिहास तिथून मोजल्यानंतर, मग इंग्रज कसे आले, त्याच्या अगोदर मोगल कसे आले, त्याच्या अगोदर हूण आले, कुशाण आले, त्याच्या अगोदर आर्य लोक आले, मंगोलियन लोक आले, अरबी माणसं आली. आता काही इतिहास तुमच्यासमोर मांडत नाही, परंतु 8000 वर्षापासून जर आपण आपल्या भारताचा इतिहास पाहिला, तर अगदी सुरुवातीला रामायणापासून, म्हणजे विकार आजवडेसुद्धा म्हणतात की रामायणापासून आपण इतिहास मोजायला हरकत नाही, तर तिथून सुरुवात होते, तर अगदी आजच्या तारखेपर्यंत आपला इतिहास सुरूच आहे हा सगळा. का इतिहासाचं अध्ययन अध्यापन करायचं? कारण आपले जे पूर्वज झाले, कोणत्या गोष्टींमुळे त्यांनी युद्ध जिंकले, कोणत्या गोष्टींमुळे आपल्या संस्कृतीचा प्रचार झाला, कोणत्या गोष्टींमुळे आपल्या देशाचा, आपल्या राष्ट्राचा, आपल्या राज्याचा बहुमान वाढला, ह्या गोष्टी इतिहासातून शिकवता येतात. पण त्याचबरोबर आपल्या पूर्वजांच्या चुका कोणत्या, पेशवाई बुडाली किंवा इंग्रजांनी आपल्यावर आक्रमण केलं, का आपल्याला जिंकलं, कारण गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसराय भारताचे तीनच भाग होते, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई, त्याला प्रेसिडेन्सी म्हणायची, असे तीन प्रांतात भारत होता, आणि एक गव्हर्नर जनरल आणि एक व्हॉईसराय येऊन 6 लोकांनी राज्य चालवलं. आज आपण 5-5, 10-10 हजार मंत्री आणि तत्सम पदं निर्माण करून देखील आपण आपल्या देशाला व्यवस्थित नियंत्रण आपण करू शकत नाही, याचं कारण आपण इतिहासाचा अभ्यास नाही केलेला. 6 लोकांनी भारत सांभाळलेला आहे, त्यांना आपण गव्हर्नर जनरल आणि व्हॉईसराय म्हणायचो. म्हणून मित्रांनो, आपल्या पूर्वजांचे चांगले गुण ज्यांच्यामुळे आपली संस्कृती वाढली, आपली संस्कृती जगात गेली, ती संस्कृती वाढवल्याची पुढे देखील आपण तो वारसा आणला पाहिजे. हा जाज्वल्य अभिमान प्रज्वलित करण्यासाठी नवी पिढीमध्ये इतिहासाचा अभ्यास आवश्यक आहे. पण त्याचबरोबर कोणत्या गोष्टींमुळे आमचा डाऊनफॉल झाला, कोणत्या गोष्टींमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, ते सुद्धा ऑब्जेक्टिव्हली डोळसपणे आपण अभ्यासलं पाहिजे. म्हणून सुद्धा इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा आहे, तो फक्त परीक्षेच्या दृष्टीने नव्हे. जेव्हा मी सॉक्रेटिसबद्दल बोलेल, ग्रीक तत्ववेत्ता होते मोठे, त्यांच्या खाद्यावर जगातलं सगळं तत्वज्ञान बसलेलं आहे, तार्किक पद्धतीने कसा विचार करायचा, सॉक्रेटिसपासून सुरुवात झाली. आज आपण बँकिंग आणि सगळ्या स्पर्धा परीक्षेला शिकतो की लॉजिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग, लॅटरल थिंकिंग, साहेब आपण हे मॅनेजमेंटचे विषय आहेत, अहो पण हे सगळे विषय सॉक्रेटिसपासून आलेले आहेत. म्हणून मग सॉक्रेटिससुद्धा एक मोठा ग्रीक तत्ववेत्ता आणि इज अ फादर ऑफ फिलॉसॉफी, आणि म्हणून तिथून जर आपण त्यांचे गुण घेतले, त्याने आपल्याला काय शिकवलं. सॉक्रेटिसनंतर ॲरिस्टॉटल आले, ॲरिस्टॉटलनंतर त्यांचा शिष्य प्लेटो आला, प्लेटोनंतर अलेक्झांडर द ग्रेट आले. आता ही अशी लाईन आहे. त्याचबरोबर आपल्याकडे चाणक्य आले, चाणक्याने चंद्रगुप्त मौर्यांना शिकवलं. कौटिल्याचं अर्थशास्त्र आपल्याकडे प्रसिद्ध आहे. का आपण जर महाभारत वाचला तर विदुर नीती हा मोठा इतिहास आहे. विदुरांनी केलेला उपदेश आज देखील आपल्या मंत्रिमंडळाला आणि राजकारणाला लागू होतो.
कारण ते सनातनी सूत्र आहेत, दे आर इटर्नल प्रिन्सिपल्स. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यासहित सगळ्या शिक्षकांनी केवळ पुस्तक आणि आपलं पोषण संपवावं आणि परीक्षेच्या दृष्टीने मुलांना तयार करावं असं मला वाटत नाही. तर ते इतिहासामधून आपल्या मुलांमध्ये शिवाजी महाराजांसारखे तेजस्वी, राणा प्रतापांसारखे तेजस्वी, लक्ष्मीबाईसारख्या तेजस्वी आपल्या मुली आपल्या कन्या घडल्या पाहिजे. आणि म्हणूनच त्याचा अभ्यास आहे. तानाजी मालुसरा आज आपण त्याच्यावर पिक्चर काढतो आहे. मला वाटतं काल परवा मी ऐकलं अजय देवगडने त्याच्यात काम केलेलं आहे. आपण तानाजी मालुसरा, मी लहान असल्यापासून माझे वडीलही आम्हाला कथा सांगायचे की तानाजी मालुसरे एवढा व्यायाम करायचे, तानाजी मालुसरेने घोरपड घेतली किल्ला जिंकण्यासाठी, आधी लगेच कोंडाण्याचं मग लगेच रायबाचं. हे ज्या वेळेला आमच्या इतिहासाचे शिक्षक मला जिल्हा परिषदेच्या शाळेत समजून सांगायचे, आजही अंगावर रोमांच उभे राहतात. मला नाही वाटत की इतकं सुंदर, कदाचित आमचे PhD झालेले किंवा मीसुद्धा डबल ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मी नाही सांगू शकत. जे मराठी शाळेतल्या शिक्षकांनी आम्हाला ते रुजवलं, माझ्या हायस्कूलमधल्या एरंडोलच्या राधिक आबरे विद्यालयामध्ये शिकवणाऱ्या त्या शिक्षकांनी रुजवलं, म्हणून असे आदर्श शिक्षकांची आज आवश्यकता आहे. कारण इतिहास हा गोष्टी रूपातून सांगा, तो पुस्तक वाचून नका सांगू, म्हणून मुलांना कंटाळा येतो. तर इतिहासाचं या पद्धतीने अध्ययन अध्यापन करा, गोष्टी रूपाने सांगा. आणि ती गोष्ट सांगत असताना त्याला आजचं समर्पकता, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲनॉलॉजी. महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या राज्यात अष्टप्रधान मंडळ होतं. तर अष्टप्रधान मंडळ म्हणजेच काय? हल्लीचं कॅबिनेट. अहो, 8 प्रकारची माणसं होती. एक युद्धात निपुण, एक अर्थशास्त्रात निपुण, एक कोणी जर फॉरेनर आला त्याच्याशी कसं डिलिंग करायचं, झाला तुम्ही हल्ली फॉरेन अफेअर मिनिस्टर म्हणतात. आता आपल्याकडे केवढी संख्या आहे तरीसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आणि महाराजांनी फक्त अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि त्यातून सगळ्या समस्या सोडवल्या. पण ही डेमोक्रसी, नंबर ऑफ हेड्स आर मोर इम्पॉर्टंट रादर दॅन मटेरियल इन साईड द हेड. दिस इज अ आयरनी ऑफ फेट. आणि म्हणून इतिहास शिक्षकांनी या गोष्टींकडे लक्ष द्या. इतिहास असा गोड करा, विद्यार्थ्यांनी आपली वाट बघितली पाहिजे. इतिहासाचं लेक्चर रोज पाहिजे. आपल्याकडे इंग्रजी आणि गणित, बीजगणित आणि विज्ञान याचे लेक्चर्स रोज असतात. कारण त्याचा आपण भाऊ केलेला आहे. इंग्रजी भाषा सगळ्यात सोपी आहे. मी इंग्रजीवर बोलताना तुमच्याशी बोलेल किंवा बोललो असेल. पण खऱ्या अर्थाने इतिहास तर हा गोष्टी रूपानेच सांगा. सगळ्या लहान मुलांना आवड असते. आजोबा असतात, आजी असतात, आजी गोष्ट सांगणं, तर जुन्या आजी जुन्या आजोबा अशा इतिहासाच्या गोष्टी सांगायच्या. आणि तेव्हापासून आत्मविश्वास. पु ल देशपांडेंनी हरितात्या नावाची कथा, त्यांचं वाचन आहे, असामी असामी किंवा व्यक्ती आणि वल्ली, त्यातून घेतलं असेल हरितात्या. त्यात ते म्हणायचे की आमच्या आजोबांकडे हरितात्या आले की आम्ही दादा हरितात्या आले, हरितात्या आले. आणि हरितात्यांवर प्रेम करतो, त्याचं कारण संध्याकाळी हरितात्या आम्हाला गोष्ट सांगायची. आणि ती गोष्ट सांगत असताना हरितात्या त्या काळात शिरायचे. आम्हाला तर असं वाटायचं की आत्ताच शिवाजी महाराजांच्या पंक्तीला हे जेवण करून आले. सोमवारचा दिवस काळोखी रात्र, महाराजांनी सांगितलं की समोरचा तो किल्ला कोंडाणा मोगलांचं त्या ठिकाणी ध्वज फडफडतो आहे, सहन होत नाही. तेवढ्यात तानाजीने विडा उचलला आणि सांगितलं, आधी लगीन कोंडाण्याचं मग लगीन रायबाचं. गेले महाराज 500 मावळे घोरपड, ती फेकली किरकिराट, रात्रीचा अंधार, रातकिडे किरकिर करत होते. तर आम्ही असे आमचे डोळे विस्फारायचे, असं वाटायचं की हे हरितात्या त्यांच्याबरोबर जाऊन आले. पुलांनी देखील फार सुंदरपणे सांगितलं. आज माझ्या मित्रांनो, अशा शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याला म्हणतात हाडामासाचे शिक्षक. आज तसे शिक्षक आहेत पण कमी आहेत. तर आपण सगळ्यांनी असे शिक्षक झालो पाहिजे की विद्यार्थ्यांनी आपल्या तासिकेंची पुन्हा पुन्हा मागणी केली पाहिजे की नाही, आम्हाला पाटील सर पाहिजे, चौधरी सर पाहिजे, जोशी सर पाहिजे, कुलकर्णी सर पाहिजे, देशमुख सर पाहिजे, ठाकरे सर पाहिजे, यांची मागणी केली पाहिजे. आणि म्हणून इतिहास गोष्टीरूपीने शिकवा. आणि इतिहासाचा अर्थच होतो मागील घटना, भूतकाळ. आणि भूतकाळ हा आपलं फ्युचर चांगलं करण्यासाठी भूतकाळातून बोध घेऊन आपण तो शिकला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी तुमच्याशी शेअर करतो. धन्यवाद.